जायचं असेल तर खूप कठीण परिस्थिती आहे. सर्व गोष्टी तुम्ही सर्वोत्तम असणं गरजेचंच आहे, त्याबाबत कोणताही वाद नाही आहे. तुम्ही सर्वप्रथम माझे जे तीन सहकारी आहेत, कुंभार सर, निर्मले सर आणि आज उपस्थित नसलेले श्री सूर्यवंशी सर, या तिघांनी खूप मेहनत घेतली आणि इतर सहकारी आम्ही आहेत त्यांनी आपल्या परीने साथ दिली आणि त्याच्यामुळे आजचा जो हा कार्यक्रम आहे तो योग्य पद्धतीने पार पडलेला आहे. त्याचं तुमचं सहकार्य आहे. इंग्रजी विषय मला वाटतं सोपा होता, त्याच्यामुळे कोणीही इंग्रजीचं माझ्याकडे विचारायला आलं नाही की बाबा कसा पार घ्यावा. म्हणजे मला ते बघून आनंद वाटला याच्यासाठी की सोपा आहे, तुम्ही आम्हाला कळत समजतं, आम्ही वर्गात शिकू शकतो ही त्यामागची भावना मला दिसते. पुन्हा एकदा सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या शुभेच्छा असंच आणि उद्यापासून सर्वांना जाता जाता थोडी काहीतरी शिकवून द्यायला पाहिजे. शिक्षकाचा काय त्रास, यात्रा, जबाबदाऱ्या, कर्तव्य समजलं पण उद्या वर्गात येताना जेव्हा विद्यार्थी बनून या तेव्हा विसरू नका. वर्गात शांत बसून जास्तीत जास्त ज्ञानार्जन करा आणि दहावीची जी बोर्डाचा पेपर होईल त्याच्यात चांगले मार्क्स मिळवून आजचा दिवस चांगला गेला हे जगाला आम्हाला सर्वांना दाखवून द्या. पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि आज येथे जमलेल्या 169 एक दिवसाच्या शिक्षक आणि शिक्षिका, बघा आज ह्या दिवशी तुम्ही एक जबाबदारी घेतली शिक्षक बनण्याची आणि ती जबाबदारी 6 तासापर्यंत 6 पिरियड तुम्ही वेगवेगळ्या वर्गांवर गेला आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती जबाबदारी घेतली आणि शिक्षकाचं काम किती महत्त्वाचं आहे, कठीण आहे याचा तुम्ही अनुभव घेतला. असे कितीतरी आमचे जे विद्यार्थी आहेत की ते पिरियडला खूप त्रास देतात, वात्रटपणा करतात, शिक्षकाचं ऐकत नाही. असे विद्यार्थी आज अतिशय नम्रपणे शिस्तीने इतर विद्यार्थ्यांना शिकवताना आम्हाला दिसते की आज जी शिस्त तुमच्यात आलेली आहे ती आयुष्यभर तुम्ही जतन करा. त्या शिस्तीचा तुम्हाला नेहमीच फायदा होणार आहे. तुम्ही 10वीचा स्वयंपान आता मार्च महिन्यात पास होऊन पुढे जाणार आहात, अशा अनेक परीक्षा तुम्ही देणार आहात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही स्वतः जबाबदारी स्वीकारणार आहात. कारण आपण आता शिक्षण घेतोय ते काही अर्धवट सोडण्यासाठी नाही, प्रत्येक आई वडिलांची तुमच्याकडून खूप सारी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रत्येक क्षेत्रात कशी जबाबदारी घ्यायची याचं ज्ञान तुम्हाला आज मिळालेलं आहे आणि आजपासून मला वाटतं इथे बसलेले सगळे विद्यार्थी शिक्षकाचा आदर करायला शिकतील आणि जी आज तुमच्यामध्ये शिस्तप्रियता आली ती शिस्तप्रियता आयुष्यभर तुम्ही स्वतःमध्ये ठेवाल आणि त्याप्रमाणे वागायला तुम्ही अपेक्षा करते आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेला शुभेच्छा देऊन इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता पुढे गुंड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे. सर्वप्रथम आजच्या ज्या 5 ते 7 मुख्याध्यापिका झाल्या होत्या ममता चव्हाण या मॅडमचं मी पहिल्यांदा स्वागत केलं वरती आल्यानंतर. कारण आज माझे मुख्याध्यापकांऐवजी मला नवीन मुख्याध्यापिका मला सुद्धा नुसतं विद्यार्थी म्हणून नाही तर मला सुद्धा मुख्याध्यापिका म्हणून आज नवीन लाभल्या. विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 7वीच्यामध्ये जेव्हा वर्ग सुरू झाले तेव्हा मी एक राऊंड मारतो. खरंच होता की विद्यार्थी एवढे छान शिकवत होते की आपोआप तुमच्यामध्ये एक विद्यार्थ्यामध्ये शिक्षकांचे जे गुण असतात ते आले. तुम्ही इतर दिवशी नक्कीच दंगामस्ती करत असणार परंतु आज जर निरीक्षण केला तर आज खरे तुम्ही विद्यार्थी असूनही एक शिक्षकाची भूमिका पार पाडली. विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 7वीचे जे विद्यार्थी होते त्याच्यामधला कचा वर्ग होता. जे जे विद्यार्थी शिक्षक म्हणून वर्गात गेले तो वर्ग माझा अतिशय चांगला म्हणून तो वर्ग मला दिला गेला. पण विद्यार्थी मित्रांनो,
विद्यार्थी ते विद्यार्थी सुद्धा ऍप चालले आहे. तुम्ही कळत नकळत तुमच्या पाचवीच्या वर्गाकडे जायला हवं होता. जेव्हा मी पाचवीला होते म्हणजे तुम्ही पाचवीपासून सातवीपर्यंत माझ्या एकत्रित जमावं आणि तो दिवस सुद्धा आपण अशाच तऱ्हेने साजरा करूया हे मला सुद्धा भरोसा आहे, मला सुद्धा बिलीफ आहे आणि एवढंच मी तुम्हाला कारण जी मुलं बोलली ती सुद्धा इतकी व्यवस्थित भाषा वापरून आणि कुठेही त्यांचा म्हणजे अतिरेक नाही खरोखर सक्षम असेल ते त्याच्या भाषेतून मला जाणवलं. एक तुम्हाला सांगते मुलांना शिक्षक हा शब्द कसा तयार झाला. तीन अक्षरांचा हा शब्द आहे. पहिलं अक्षर आहे शी म्हणजे शिकवणं. जे शिक्षक असतात ते चांगलंही शिकवण मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. दुसरं अक्षर आहे क्ष. क्ष म्हणजे क्षमा याचना करणारे शिक्षक. शिक्षक हे कसे असतात तर मुलं ज्या वेळेला चुकतात तेव्हा त्यांना क्षमा करतात. त्यांना क्षमाची वृत्ती शिक्षकाकडे असते. त्यांना जरी ते रागवत असले तरी देखील त्यांना समजून घेण्याचं अतिशय महत्वाचं काम शिक्षक करत असतात. आणि तिसरं अक्षर आहे क. विद्यार्थ्यांच्या बद्दल शिक्षकाच्या मनामध्ये कणव असते. विद्यार्थी जर एखादा अडचणीत असेल तर त्याचं कित्येकदा आपण असे अनुभव येतात की मुलं आई वडिलांशी सुद्धा बोलत नाहीत इतकं मोकळेपणाने आमच्याशी बोलतात. मोहे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आणि आजच्या एक दिवसाचे 179 शिक्षक खरंच आज एवढा भरगच्च सभागृह भरल्यानंतर एका दिवसामध्ये मी बुधवारी कुंभार सरांना तिरमले सरांना विषय काढला की आपण असं शिक्षक दिन साजरा करूया. तर तुमचे शिक्षक लगेच तयार झाले आणि कुंभार सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हीही इतक्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला ते पाहून खरोखरच आनंद वाटतंय. तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह उमंग सगळे पाहून की आजचे शिक्षक कसे आहेत एकदम स्मार्ट शिक्षक आहेत. तर हे मला आज तुम्हाला म्हणावं असं वाटतंय. तर छान आज मी आता तुम्हाला एक म्हणजे बिलीफ सिस्टीम आज तुम्ही शिक्षक झाला आम्हाला आजवर असा अनुभव असायचा नको मी नाही तू जा मी नाही तू कर तू शिक्षक हो तू हा विषय शिकव. पण आज म्हणजे तुम्ही कसे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि तुम्हाला विश्वास होता की मी वर्गामध्ये जाऊन व्यवस्थित शिकवेन आणि हा जो विश्वास आहे आजकाल बघा बिलीफ सिस्टीम बद्दल खूप बोललं जातं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला विश्वास पाहिजे भरोसा पाहिजे की त्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते किंवा काही उदाहरणं दिली जातात की समजा तुम्ही घरामध्ये जेवायला बसला जेवताना आज लक्षात आला आईच्या की भाजीमध्ये मीठ नाहीये आणि ती तुम्हाला म्हटली जा मिठाचं भांडं घेऊन ये मिठाचा डबा घेऊन ये तुम्ही पहिल्यांदा जा आणि इकडे तिकडे पाहत मला काही सापडत नाहीये बघ तू विशेषतः मुलांच्या बाबतीत मुली जर स्वयंपाकघरात वावरत असतील तर कदाचित त्यांना सापडेल पण नंतर आई सांगते की जा तू जाऊन नीट बघ तिथेच आहे घेऊन ये मग तुम्ही जाता आणि मग तुम्हाला तो मिठाचा डबा सापडतो. आता इथे तुम्ही काय केलं त्या आईने तुम्हाला सांगितलं जा तिथेच मिठाचा डबा आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला वर्षभर शिक्षक सांगत असतात कुठलाही विषय सोपा नाही कुठलाही विषय अवघड नाहीये फक्त आपल्याला विश्वास पाहिजे की हा मी हे करीन मी इतके मार्क मिळवीन गणितात मी एवढे मार्क मिळवीन गणित काय अवघड नाही म्हणजे काही विषयांना
असं लेबल लावलेले की आणि आजकाल आपण आज जर आपण पाहिलं तर आपल्याला असे अनेक उदाहरणं दिसतील की आता अमिताभ बच्चन की काय त्याची उंची होती का, त्याला किती रिजेक्ट केलं, तुझा आवाज कसला, पण त्यांच्यामध्ये विश्वास होता. आता मी हे उदाहरण का सांगते की ते तुमच्या परिचय असेल. तर या पद्धतीने तुम्ही शिक्षकांवरती सुद्धा भरोसा ठेवला पाहिजे. शिक्षक जे जे शिकवतात ते समजून घेतलं पाहिजे. आज तुम्ही जेव्हा समोर शिकवायला उभा राहिला आणि पाठीमागे विद्यार्थी गडबड गोंधळ करायला लागले त्यावेळेस तुम्हाला त्याची जाणीव झाली आणि म्हणूनच हा शिक्षक दिन आज साजरा केला. त्यामुळे आजचा दिवस नक्कीच सत्कारने लागलेला आहे. आजच्या प्राचार्य माननीय श्री माळी सर यांची इच्छा येण्याची इच्छा होती. गोव्याच्या पेपरच्या मीटिंगमुळे ती उपस्थित राहू शकली नाही, परंतु प्रमुख पाहुणे सौ जोशी मॅडम आणि उपमुख्याध्यापक मोरी टीचर उपस्थिती दिल्याबद्दल त्यांचे भरपूर आभार मानते. शेवटी अध्यक्षांच्या परवानगीनुसार आपले आजचा हे सुंदर कार्यक्रम समाप्त होत असे झाले.